आणि डबा करून दिला, सांगितलं बाबा तुला आणि दारू जो खाऊचा पैसे देतो तू खाऊ नका, तर त्याच्यामध्ये टाकत जा. आणि त्यानं पैसे जमायला सुरुवात केली. जमा केल्यानंतर त्याचा उत्सव वाढला. उत्सव वाढल्यानंतर सगळ्या गावामध्ये हळूहळू ही बातमी पसरली की हा 6 वर्षाचा मुलगा की हा अशा प्रकारे पैसे जमावतोय. नंतर मग त्याच्याकडे येणारे जे पाहुणे, ते पाहुणे त्याला खाऊला पैसे द्यायला लागले, ते पैसे तो टाकायला लागला. आणि सगळ्या नातेवाईकांमध्ये आणि गावामध्ये बातमी पसरली की हा मुलगा असं काम करतोय. गावातले लोक त्याला मदत द्यायला लागले. हळूहळू बातमी पेपरला आली, टीव्हीला आली. हळूहळू त्या 6 वर्षाच्या मुलाचं कौतुक व्हायला लागलं. आणि हळूहळू त्यानं एवढी रक्कम जमवली की टांझानियामधल्या एका शाळेचं वर्षभराला जेवढा पैसा पाण्यासाठी लागेल तेवढा पैसा त्यानं जमा. मित्रांनो, माझा सांगायचा हेतू त्यानं फक्त काय निश्चित केलं, ध्येय निश्चित केलं. 6 वर्षाच्या मुलानं ध्येय निश्चित केल्यानंतर त्याला कष्ट पडले की त्यानं काही दिवस खाऊ खाल्ला नाही, खाऊ न खाता त्यानं पैसा जमावला. परंतु त्यानं ध्येय निश्चित केल्यामुळे ते ध्येय सफल झालं. ते सहजासहजी झालं का? नाही. त्याला बराच कालावधी लागला, परंतु त्यानं ध्येय निश्चित केलं. तसं तुम्ही आज जर ध्येय निश्चित केलं की मला पोलीस व्हायचंय, की मला मिलिटरीत जायचंय, मला इंजिनियर व्हायचंय, मला शिक्षक व्हायचंय, निश्चितपणे ध्येय दूर नाही. तुम्ही कष्ट करा, 100% तुम्हाला यश मिळेल. परंतु सोपं काही नाही, त्यासाठी तुम्हाला कष्ट करण्याची जिद्द ठेवली पाहिजे. की आज आपल्यामध्ये एवढा आळस निर्माण झालाय मित्रांनो, वाईट वाटतं की मला नाही वाटत वडाळीमध्ये कासारीमध्ये काही वेगळी परिस्थिती असेल. की ज्यावेळेस 1987 साली मी वडाळीला लागलो की ज्यावेळेस जमतेम 20-22 पोरं दहावीला होते, परंतु 10वीची परीक्षा म्हटल्यानंतर ते 22-22 पोरं वर्षभर हजर राहायचे. आज माझ्याकडे 10वीला स्ट्रेंथ जवळजवळ 120-130 आहे, परंतु त्या 120 आणि 30 मधले 30 विद्यार्थी गैरहजर असतात. कदाचित दुष्काळामुळे परिस्थितीमुळे राहत असतील. परंतु मित्रांनो, की आपण गांभीर्याने घेत नाही आणि त्यामुळे तुम्ही ध्येय निश्चित केल्यानंतर अयशस्वी व्हाल. परंतु त्या त्यानाचे 22-23 जे रेग्युलर राहिले ते कुठेतरी त्यांनी ध्येय निश्चित केल्यानंतर त्यांना त्याचं फळ मिळालेलं आहे. आणि आपण ध्येय निश्चित करा, तुमच्यापासून यश दूर नाहीये. त्यासाठी पहिल्यांदा यश निश्चित करा. दुसरी गोष्ट, बाहेर गेल्यानंतर तुमच्या बुद्धीचा वापर करा. प्रत्येकाला बुद्धी दिलेली देवानं प्रत्येकाला बुद्धी दिलेली. आपण कमी आहोत असं मानायचं कारण नाही. की त्यावेळेस तुम्ही बाहेर जाल, की त्यावेळेस त्या कॉलेजमध्ये नांदगाव सारख्या ठिकाणी, मनमाड सारख्या, चाळीसगावला, नाशिकला जाल, त्या ठिकाणची विद्यार्थी तुमच्यापेक्षा त्यांची केशभूषा, हेअरस्टाईल काहीतरी एखादी हिरो सारखी असेल, कपडे आपल्यापेक्षा हाय पाय असतील, पायात कदाचित जास्त किमतीचा बूट असेल, ते आपल्यापेक्षा शुद्ध भाषा बोलत असतील, की आपली ग्रामीण भाषा आहे, तिच्यात लाज वाटायचं कारण नाही. की सातत्यानं आम्ही आज परत रिटायरमेंटला आलो, आजही आमची भाषा याच्यासारखीच आहे, त्याच्यात काही कमीपणा वाटायचं कारण नाही, आपली मातृभाषा आहे. त्यामुळे आपण त्यांच्यापेक्षा वेगळं काहीतरी कमी असं वाटायचं काही काम नाहीये. एक लक्षात घ्या, त्यांच्यापेक्षा तुमची बुद्धिमत्ता, तुमचं टॅलेंट निश्चितपणे जास्त आहे. आणि त्यामुळं आपण त्यांच्यापेक्षा कमी कधीच मानायचं नाही आणि आपला आत्मविश्वास कधीच गमावू नका. की त्या विद्यार्थ्यापेक्षा निश्चितपणे तुमच्यापेक्षा टॅलेंट जास्त आहे. बरेच विद्यार्थ्यांनी इथं मनोगत व्यक्त केलं की चांगल्या प्रकारे बोललात, की तुमच्याजवळ बुद्धिमत्ता आहे म्हणून हे सगळं काही करू शकलात तुम्ही. आणि निश्चितपणे भविष्यामध्ये सुद्धा त्या विद्यार्थ्यांच्या बरोबरीने आपल्याला काहीतरी करता येईल. फक्त आपल्या बुद्धीचा वापर चांगल्या प्रकारे करा. बाहेर गेल्यानंतर चांगले मित्र मिळवा. चांगले मित्र मिळवण्यासाठी चांगल्या व्यक्तीची पारख झाली पाहिजे. कारण प्रत्येकाला बुद्धिमत्ता जरी सारखी दिलेली आहे, आपण बघतो हे अतिरेकी असतात. अतिरेकी एवढं असं काही काम करतात की त्यांनी त्यांच्या बुद्धीचा जर चांगला वापर देशासाठी केला तर काहीतरी ते संशोधन करू शकतील. परंतु बुद्धी त्यांना दिलेली आहे, त्या देशातल्या इंजिनियरला दिली, त्या देशातल्या डॉक्टरना दिली, त्या देशातल्या बॅरिस्टरांना दिलेली. परंतु ज्यांनी चांगल्यासाठी वापर केला ते काहीतरी चांगल्या मार्गाने गेले. परंतु ज्यांनी अशा प्रकारे बुद्धीचा वापर केला त्याच्यानं विध्वंस निर्माण झाला. की त्या बुद्धीचा वापर तुम्ही चांगल्यासाठी घ्या. ती पूर्वीच्या काळी गुरुकुल होत, की त्या टायमाला मोठमोठ्या राजांची मुलं सुद्धा अशा गुरुकुलामध्ये जात होते. त्या गुरुकुलामध्ये गेल्यानंतर 2 मित्र होते की मोठ्या राजांची मुलं, आणि त्यांना त्या ठिकाणी त्या गुरुनं विद्या दिली आणि विद्या दिल्यानंतर ते बाहेर पडले. परंतु विद्या दिल्यानंतर ते त्यांना या गोष्टीचं ज्ञान मात्र झालं नाही की त्याचा वापर कसा करायचा. फक्त त्या गुरुनं त्यांना सगळ्या विद्या शिकवल्या आणि ते चालत चालत परत जायला लागले.
परत जायला लागल्यानंतर एका जंगलामध्ये गेले आणि त्यांना त्या देवळ ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्या ठिकाणी त्या दोघांनी ठरवलं की नाही आता आपण चाललो आहोत की आणखी पुढे गेल्यानंतर त्यांना आणखी दोन मित्र मिळाले आणि मित्र मिळाल्यानंतर एका जंगलात ते चालत होते की बुद्धिमान फार त्यांच्याजवळ एवढी बुद्धी की तिचा वापर जर केला असता तर त्या गुरु सारखंच त्यांनी अरे शिष्य बनवले असते. परंतु तिथे गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना काही हाडं पडलेली दिसली. हाडं पडलेले दिसल्यानंतर त्यांना त्या गुरुने शिकवलेली होती हाडं जोडायची कशी. आणि मग पहिल्या त्याचं ज्ञान होतं त्यानं सगळी ती हाडं जमवली. हाडं जमवल्यानंतर दुसरा जो होता त्याला जे असं ज्ञान प्राप्त झालं होतं की त्याच्यामध्ये सगळं मास व्यवस्थित केलं त्यानं ते काम केलं. आणि तिसऱ्याला त्याच्या जीव आणून द्यायचं ज्ञान त्या गुरुने दिलं होतं. आणि त्या तिघांनी त्यांच्या ज्ञानाचा उपयोग होऊन त्या ठिकाणी शिय तयार झाला. आणि शिय तयार झाल्यानंतर त्या जंगलामध्ये त्यांना काय केलं असेल बरं त्यांनाच खाऊन टाकलं. बुद्धिमत्ता भरपूर ज्ञान भरपूर पण वापर काय केला वापर चुकीच्या मार्गाने केला. त्यासाठी तुमची जी बुद्धी आहे तुम्हाला जे या शिक्षकांनी ज्ञान दिलेलं आहे त्याचा वापर चांगल्यासाठी करा. की आपण पाहतो गावामध्ये कमी शिकलेले लोक सुद्धा चांगला कारभार करतात. त्यांच्याजवळ कदाचित ज्ञान कमी असेल परंतु त्याचा वापर ते चांगल्यासाठी करतात. एखादा समजा वकील झालेला बॅरिस्टर झालेला एक त्या गावामध्ये आणला आणि त्याचा चुकीचा जर वापर केला तर त्याची बरोबरी करू शकत नाही. म्हणजे तुमच्याजवळ ज्ञान किती आहे त्यापेक्षा तुम्ही त्याचा वापर कसा करता याला सुद्धा महत्व. त्यासाठी आपल्याला मिळालेल्या ज्ञानाचा बुद्धीचा वापर चांगल्यासाठी करा. आणि तिसरी गोष्ट की ज्या ठिकाणी सगळ्यात महत्वाच्या तीन गोष्टी महत्वाच्या मित्रांनो की ज्यांनी आपल्याला जन्म दिला ते आई वडील त्यांना कधी विसरू नका. की दहावी पास झाल्यानंतर ज्या वेळेस कॉलेजला जाल त्यांना डोळ्यासमोर आणा. की त्यांनी तुम्हाला कष्ट करून एखादा मजूर कमी करून पैसे तुम्हाला पुरवतायत हे डोळ्यासमोर येऊ द्या. त्यासाठी तुमचे मित्र श्रीमंत घरातले असतील हॉटेलिंग पिक्चर पाहणं अशा प्रकारची चेनबाजी ते करतील त्या मार्गाला जाऊ नका. त्यांचा पैसा कोणत्या मार्गाचा हे मी सांगत नाही परंतु तुमचा पहिलं पहिली ही तुमच्या वडिलांच्या आई वडिलांच्या कष्टाची त्यासाठी त्यांना विसरू नका. आणि ज्यावेळेस कोणतंही काम करत असेल डोळ्यासमोर त्यांना आणा. त्यांना जर आणलं तर तुमची बुद्धी कोणतंही वाईट काम करण्याची हिंमत तुमच्यामध्ये राहणार नाही हे लक्षात घ्या. आणि तिसरी गोष्ट ज्या शाळेनं तुम्हाला एक चिखलाचा गोळा आणि एक चांगलं हे बनवलं असं तुम्हीच आता सांगितलं त्या शाळेला विसरू नका. की बऱ्याच वेळा काय होतं आमचेच माझे विद्यार्थी इथे येतात आणि आम्हाला ज्ञान शिकवायला लागतात. माझा 32 वर्षाचा अनुभव असं काही होऊ देऊ नका. की या शाळेने तुम्हाला शिकवलेले या शिक्षकांनी तुम्हाला शिकवलेले त्यांना विसरू नका. या सगळ्या गोष्टी जर केल्या तर निश्चितपणे तुमचं ध्येय तुम्हाला मिळणार यश दूर नाही. आणि सगळ्यात शेवटी की 1 मार्चपासून आमच्याच विद्यालयात असणाऱ्या केंद्रावर तुम्ही परीक्षा देणार आहात त्या ठिकाणी येऊन चांगल्या प्रकारे पेपर लिहून निश्चितपणे तुम्हाला गौरवित यश मिळो अशी सदिच्छा मी माझ्या विद्यालयाच्या वतीनं माझ्या वैयक्तिक याच्यात देतो. आणि हे सुयश चिंततो आणि माझे दोन शब्द संपवतो.